कोरोना के मामले कम होने लगे हैं। कई तरह की पाबंदियों से छूट भी दी जा चुकी है। इस बीच राज्य सरकार ने महाराष्ट्र में 7 अक्टूबर से मंदिरों को खोलने का निर्णय लिया है, जिसका विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने स्वागत किया। इस दौरान उन्होंने कहा कि माँ तुलजा भवानी ने उन्हें बुद्धि दी होगी। आई तुलजा भवानी ने कदाचित सुबुद्धि दिलेली आहे आणि त्यामुळे सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी स्वागत करतो। देशभरातली मंदिर गेले 6 महिने उघडी आहेत, पण मला असं वाटतं आता उशिरा का होईना, महाराष्ट्रातली मंदिर उघडत आहेत। यामुळे जो गरीब माणूस आहे, विशेषतः प्रसाद विकणारा आहे, फुलं विकणारा आहे, उदबत्ती विकणारा आहे, तिथले सेवक आहे, तिथले पुजारी आहे, यांना तरी जगता येईल।